मले फक्त मै छबुली मै पोट्टी पाहिजे आणि तिले मी अडी आणणारात. मै पोट्टी माग तुझा भाऊ जे पोट हलवत हलवत अडी येणारच तर त्याला पण मी अडी ठेवून घेणार आहे. दिसत नाही का चुलीसाठी लाकडं तोडतोय. स्वतःला तरच करून घेऊ नको पशा, असं राग काढून काय होणार आहे. असं कसं बोलती तू, तुला काहीच वाटत नाही का. वाटून काय करू, बघितलं ना मग दाजी काय म्हणले. आत्याच्या विरोधात तुझ्याकडे काय पुरावा आहे का. दादा वहिनीचा बी त्या आत्यावर विश्वास आहे, आपलं कोण ऐकतच नाहीये. अरे पशा मला तुझी तळमळ कळतीये रे, पण आपण ना ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढू. आपण दोघच काय करणार, आत्या काय बोलली आठवतंय ना, 5 दिवसात घर फोडणार आणि घरच्यांना कळत नाही ग. काहीतरी करायला पाहिजे अंजे, वैभव तर तिथं पोहोचला बी असेल त्याच्यामुळं वेगळीच नाटकं चालू असतील. तुझी आठवण काढत होते आता मनामध्ये मी. चेहऱ्यावर किती रॅशेस आलेत तुझ्या. माझ राहू दे, तू कशी काय अचानक आली पण इथं. अगं तुझ्या तब्येतीच कळलं, तुला एक कॉल नाही का ग करतायत. मामींनी सांगितलं ना म्हणून कळलं मला. अहो ढवळे मामी कायला फोन केला माझ्या पोट्टीला. वय बरं जावय बापू तुम्ही पण आले का. या ना या. अहो काय ढवळे मामी कायला फोन केला तुम्ही. माझ्या पोर हातातले कामं टाकून इथं आले ना, सहकुटुंब आहे त्यांचं संसार आहे असं आलेलं. मले तर बाई आवडलेलं नाही अजिबात. काय तुम्ही तू कशाला उगाच मामींना बोलतेस, ते आम्हाला फोन नाही करणार तर कुणाला करणार. मामी तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, आम्हाला फोन केला ना खरंच बरं केलं तुम्ही. पोट्ट माझं काय ग, मी आज आहे उद्या नाही. तुम्ही असं सगळं काम धंदे सोडून इथं येता माझ्या मागं नाचता कसं दिसतं बरं, चांगलं नाही वाटत मले ते. नाही मले भेटायला आले ते ठीकच आहे, पण संध्याकाळे जाय बर. तुला या अवस्थेत सोडून मी नाही जाणार आहे. हा मी तुझ्या सोबत इथेच राहणार आहे. अगं मै छबुली ठीक आहे तू राय तू थांब इथं, पण वैभव आणू नको बर. तू वैभव सुद्धा इथेच राहणार. बर ठीक आहे तू म्हणते तस. आजच्या रात्र राह, पण 4-6 दिवस इथे राहायचं नाही बर. अगं चांगलं नाही दिसत ते. आता तुला एकदा मी सांगितलं ना, आम्ही दोघही आता काही दिवस इथेच राहणार. अगं पण छबुले मी तर. तू वैभव तू तरी सांगणार आहे तुला, बघ कशी परक्यासारखी वागते माझ्याशी. उभय आत्या तुम्ही आधी छान बऱ्या व्हा, तोवर आम्ही आहोत की इथं तुमच्या सोबत. आता तुम्ही दोघे एवढं म्हणताय तर
काय म्हणणार मी? ओ प्रशांत, ओ लक्ष कुठे तुमचं? अहो साबणाची उडी मारली. सॉरी सॉरी. केर, लक्ष कुठे? नाही दादा, है की लक्ष? दादा, वैभला जायची गरज होती का? आतेबाई आजारी आहेत माहितीये ना तुला. वय पण इथं दुकानात बी त्याची गरज आहे. अरे पण आपण दोघं आहोत की तुझ्यावर कामाचा लोड पडला तर ओमक्याला बोलाव. नाही नको, त्याला करू द्या अभ्यास. आत्याची खेळी सुरू झालेली दिसती. पाशा, आता तुलाच काहीतरी करावं लागल. दादा बघ ना, वैभव नाही तर हिशोबाचं काम बी तुलाच करावं लागतंय. मी तक्रार केली का तुझ्याकडं? पर वैभवला एकदा फोन करून सांग का तिकडे गेलाय ते ठीक आहे, पण तिथं राहायच्या भानगडीत पडू नको. काय लहान मुलासारखा वागतोयस तू पाशा? हा, तू जे तिथं जाऊन केलंस ना त्याची मी तुला शिक्षा दिली नाही, याचं कारण आत्याबाईंनी मला सांगितलं. त्यांनी विनंती केली. ते आत्याबाई चांगले आहेत. किती केलंय त्यांनी आपल्या घरासाठी? पण दादा, सर्जीरावांबद्दल तुझ्या मनात आडी आहे म्हणून तुला असं वाटतंय का आत्याबाई बी तशाच असतील? तो सर्जीराव परवडला, पण त्याची बहीण नको. ले बनेल बाई ती. कसला विचार करतोय? हे बघ पशा, मागचं जुनं जे आहे ना ते आपण मागं ठेवून नवीन वर्षाला नवीन नाती जोडली आहेत. ते सर्जीराव बी आपल्याकडे येऊन गेले आणि ते आत्याबाई गावात आल्यावर जेव्हा त्यांना कळलं की त्यांची चूक झाली तेव्हा त्यांनी येऊन माफी मागितली आपली. इसरलंच वाटतं. हे बघ, आधीच तुझ्यामुळे लय मनस्ताप झालाय. जुनं काहीतरी उकरून काढून नवीन प्रकरण सुरू करू नको तू. कसला विचार करते पशाचा? हा, चांगलंय की मग. नाही ताडे, मला पशाची लय काळजी वाटते. अगं ते बी चांगलंच आहे की नवऱ्याची काळजी असायलाच पाहिजे. अगं पण ताडे, काय झालंय सांग? तब्येत बरी नाही का त्यांची अजून? बरी आहे. 5 दिवसाच्या आत मै छबुली आणि वैभवराव अडी येतात का नाही? आऊने जपून आलं होतं का ताडे? नाही ग, आत्याबाईंना भेटल्यावर राहिलं असेल फोन करायचं. कशी आहे त्यांची तब्येत कुणास ठाऊ. ताडे तुम्हाला विचारलं नाही तिथं काय झालं ते? आत्याबाईंनी दाजींना जे सांगितलं ते तुला खरं वाटतंय आणि मी पशा जे सांगतोय ते तुला. अंजे भाऊजीन, तुझ्या मनात मी भरवले ना आत्याबाईंबद्दल? अंजे अगं, हे समद अवनीला कळलं तर काय वाटेल तिला? तुला माहिती आहे ना आपल्या घरात किती वाद होईल. भाऊजींच्या मनात मी काय खूळ भरले कुणास ठाऊ. तुम्ही दोघं का त्या आत्याबाईंच्या मागे लागला? देवा, आई बोरा, तुमची बॅग तत्त होती हातात ठेवती. चबुले, तू आणि वैभवराव इथं आले तर बरं झालं. बघ कसं असतं ना, आजारपणात आपली माणसं आपल्या समोर असले की बरं वाटतंय बाय. अगं आत्ता सर्जे इथं असताना कुटुंब पूर्ण झालं असतं ग माय. मी आहे ना इथं जीवा भावाची तुमच्या आमची फ्रेंडशिप आहे. ढवळे बाई यांना औषध ढवळून द्यायला आले. तू मी डॅडना बोलावून घेऊ का? नको, त्याला काही त्रास द्यायचा कामात असेल ना तो. तू आणि वैभव रे इथं आले ना
माझ्यासाठी तेच खूप आहे. बघा 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 बघा, किती आशक्त पण आलाय बघा. चव लागत नाही, वास येत नाही, म्हणजे खाणं पिणं बंद झालंय ना तुमचं म्हणून म्हणतो. तू का घस नेहमी करतेस? काय करू गो पोट्टे, मला ना जेवायची इच्छाच राहिली नाहीये, काय करू मी? हे समजा एकटेपणामुळे तुमच्या झालंय, पण आता काळजी करायची नाही. हे कारण आता लेख आली आहे, जावई बी आली आहेत बॅग घेऊन. आता मी आली आहे ना, माझ्या स्वतःच्या हातांनी भरवणार आहे तुला. कशी खात नाहीस ना बघतेच मी. ऐक, बोलण्याच्या नादात ना एक कमराहूनच गेलं. काय झालं तू? काही नाही अगं, ते वांचा मन असत ना, त्यातले जिन्नस आणायचे राहून गेले होते. तुला तर माहिती ना, 2 दिवस झाले तिथे नोकर पण नाही आहे, आणि मी अशी चालता पण येईना ग मला. आणि डोळे बहिण सांगायचं तर पुढे काय काम करेना झाले ना त्यांचे. काय करावं कळना, मले झालं की पटकन आणते. तू काय करतेस? हे बघा आत्या, तुम्ही आता अजिबात दगदग करायची नाही. आम्ही आहोत ना, आराम करा मस्त. अहो असं कस, सामान तर आणायला लागतं नव्हे बरं. तू मला सांग काय आणायचं, मी घेऊन येत. अहो का आता मै पुट्टी तू माहेरपणाला आली आणि तिले काम सांगू. मग वैभव जाईल ना? जाशील ना वैभव? अगं नाही नाही आवनी, त्याला कशाला त्रास द्यायचा उगाच. नको बाई, त्यात काय एवढं, मी आणतो, तुम्ही मला फक्त लिस्ट द्या. अहो असं कसं होय बरं. अहो जा होय आज तुम्ही आमचे, आणि तुम्हाला काम सांगू. होय लोक काय म्हणतील, नाही पाप असत बाई दे. अहो काय आत्या, तुम्ही माझ्यासाठी जेव्हा करता ते मुलगा म्हणून करता, आणि मी तुमच्यासाठी काही करायचं म्हटलं तर मला जावंय म्हणता. आता तुम्ही तसं म्हणलं तर मी तरी काय म्हणणार. लावणी हुशारी बर का नवरा तुझा. आपल्यासारखं बिझनेस केला तू कुठल्या कुठं जाईल? या माणसासारखी बुद्धी देव प्रत्येकाला का देत नाही? अवनी ती लिस्ट आणि पर्स देते का? देते. अहो लिस्ट काढून ठेवले, ते आज जाईन उद्या जाईन करता करता राहूनच गेले पाय. हे घ्या. अहो हे काय आत्या? असं कस, सामान आणायला पैसे तर लागतेस ना. नाही नाही त्याची काही बी गरज नाही. अहो असं कस? अहो बराबर आहे, मोऱ्यांचं दुकान आपलं दुकान आहे, आपण असे सगळे रिलेटिव्हली आहोत ना. मी बी त्यांच्या दुकानात जाते, लिस्ट देते आणि सांगते मांडून ठेवा, आणि तसेच सामान घेऊन येते. जावायच्या घरी पाणी सुद्धा प्यायचं नसतं, आणि तर त्यांच्या दुकानातनं सामान आणायचं, पैसे द्यायचं नाही, असं कसं चालं? वैभवराव घ्या. ऐका ना माझं, खरंच नको. वैभवराव मले बोलवत पण नाही, नका ना बोलायला. वैभव घे. काउनी हे वैभव. आलोच सामान घेऊन. तू आले वैभव, प्लीज लवकर येशील ना. तू देवा अवने, केवढं धावपळ व्हायला लागले ग माय पाय तुला. जा माय, तू खोलीत जाऊन जरा आराम कर. जाय नाही आहे ना. दात कडला काय झाले तुम्हाला? जाय गिरा लावून मले. पण तुमच्या तर तोंडाची चव गेली आहे ना. तुला देखी सारखं तुझं तोंड पण फारच चालते. सबर सबर. अहो माझी अंजी म्हणजे एकदम गरीब गायवानी आहे. गरीब गाय असे फुसकन फना काढते नागिनीच्या पिल्लासारखी.
गोरे घराची माणसं काय घराची ईट बी हलू देणार नाही ही आणजी काय केलं असत माझ्या अंजनी तुला कशाला नसते चौकशा जय जेव्हा लहान म्हणलं जय पहिली काय पाहिजे या यादीमध्ये जेवढं सामान आहे ना ते समद पाहिजे तू अरे काय रे आतेबाईंची तब्येत कशी आहे आता बरी आहे म्हणजे झोपूनच आहेत त्या अजून त्यांच्या घरातलं सामान संपलं होतं म्हणून न्यायला आलो सर्जेरावांच्या घरातलं सामान संपलंय पाहिलं का दादा कशा आणि ते आणायला तू आलायस तू आलायस दुकानात ये आणि सामान घे की असं गिरायकं सारखं बाहेर उभारून काय घेतोय अरे दादा ते आपलं असच म्हटलं पशाची थोडी मस्करी करावी इकडं मी देतो सामान 5 किलो साखर 10 किलो तांदूळ 10 किलो डाळ एवढं सामान तू गाडीवर कसं घेऊन जाणार अरे लका मला माहित नव्हतं ना यादीत काय लिहिलंय ते आता जर यात लिहिलंय तर सामान तर न्यावं लागल ना आत्तेबाईंनी त्यांच्या समध्या गाड्या माणसांना सुट्टी दिली का दुसरा कोणच माणूस नाही का त्यांच्या घरात अरे तसं नाही पशा सध्याची परिस्थिती वेगळी नाईलाजानं सुट्टी द्यावी लागली असेल त्यांना आणि तसं मी त्यांच्याकडे काम करायला दुसरं कोण नव्हतं मी होतो मी म्हटलं मी घेऊन जातो चांगलं जावंही भेटलंय त्यांना घरातली समधी काम करतोय पशा बस बर पशा तुझं जे काम चालू होतं ना ते चालू ठेव मी घेतो की सामान काही गरज नाही गिरायकाला असं दुकानातून सामान घ्यायची परवानगी नाही मी एक एक सामान काढतो तू पिशवीत भर साबण शॅम्पू शेविंग क्रीम त्यांच्या घरात दाढी करायला कोण आहे अरे सर्जेराव आहेत की तो दाढी करतो का आत्या बाई अरे पुरुषांना लागणारं दाढीचं सामान आत्याबाई मागवती म्हणजे वैभ्यासाठी हे बघ दादा नको ते सामान मागवलंय आता लिस्ट मध्ये जे आहे ते दे की तू कशाला पंचायत करतोयस मी कशाला पंचायत करू निवदे की हे घ्या तुमचं सामान डिलिव्हरी द्यायला नको सांगू काय म्हणालस काय नाही ही घे आधी याचा हिशोब करून पैसे दे पशा पैसे काय घेतोयस तू लगेच दादा असू दे आत्याबाईंनी दिलेत पैसे म्हणजे मी त्यांना लय वेळा नाही म्हणलो पण त्यांनी काय ऐकलंच नाही माझ हे धर 3,990 झाले हे काय सुट्टे पैसे नाहीत 10 रुपये सुट्ट्या पैशांचा लय प्रॉब्लेम चालू हा बोल ग दादा वैभव एवढं समजा सामान कसं घेऊन जाणार गाडी आणि त्या आत्याबाईंनी बी एवढं सामान का मागवलंय आज जरा तुझं जास्तच बी नसलंय पशा आज तुझी काही मेडिसिन आणायची आहेत मी तुला मेसेज केलाय तो बघ ना आणि येताना मेडिसिन घेऊन ये हा बर ठीक आहे मी एक काम करतो मी हे सामान आधी घरी टाकतो हा आणि मग लगेच जातो मेडिकल मध्ये चालतंय अरे मग प्रशांतला सामान घेऊन यायला सांग बर चल मी करतो काहीतरी होईल समज व्यवस्थित काय रोय बे काय झालं अरे दादा ते
आवनीचा फोन आलता. ती म्हणत होती की आत्याबाईंची काही औषधं आणायची आहेत अर्जंटमध्ये, तर येताना सामानासोबत ती बी घेऊन ये. आता जर मी मेडिकलमध्ये जायचं म्हटलं तर हे सामान. अरे त्यात काय आहे, पैसे देईल की डिलिव्हरी? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.